उजनीच्या पांदोट क्षेत्रातील एक सुंदर चित्र आता आपण पाहणार आहोत. दुष्काळामुळे उजनी धरण आटलंय, मात्र इथे हिवाळ्याच्या या मोसमात येणारे फ्लेमिंगो पक्षी यांचा मुक्काम वाढला आहे. जून महिना संपत आला तरी उजनीच्या पानलोट क्षेत्रात फ्लेमिंगो आपणास पाहायला मिळत आहेत. शुभ्र रंग आणि डौलदार चाल असलेला फ्लेमिंगो पाहणं हे पक्षी मित्रांसाठी सहपर्यटकांना आणि हौसी छायाचित्रकारांना अपूर्व संधी असते. त्यांच्या आकाशातील कवायती मनमोहक आणि नेत्र दीपक असतात. मे नंतर हे फ्लेमिंगो आणि इतर पक्षी बाहेरील राज्यात आढळत असतात, मात्र गुजरात राजस्थान मध्ये सध्या पाऊस कमी प्रमाणावर आहे, त्यामुळे या पक्ष्यांच्या प्रजननाचा काळ नाही. याच कारणांमुळे सध्या त्यांचा उजनीवरील मुक्काम लांबला आहे. ज्यावेळी मान्सूनला उशीर होतो त्यावेळी हे मुक्काम वाढवत असतात. चार पाच पक्षी परदेशी प्रवास करून ज्या ठिकाणी जायचा आहे त्याचा अंदाज घेऊन सांगावा इतर पक्ष्यांना ते देतात, त्यामुळे हवामानाची परिस्थिती इतर पक्ष्यांना समजते. तसेच उजनीचे पाणी आटल्यानं या भागात त्यांना खायला खाद्य पदार्थ म्हणजेच मासेही मोठ्या प्रमाणावर मिळत आहेत. मुबलक खाद्यपदार्थ उपलब्ध असल्यानं त्यांचा राहोटा उजनीवर अद्यापही दिसून येत आहे. या ठिकाणी उजनीवरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्लेमिंगो या पक्ष्याचं आगमन झालं होतं. आता सध्या सुद्धा पिंक कलरमध्ये आपल्याला उजनीवरती भरपूर प्रमाणात फ्लेमिंगो आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा पिंक कलर त्यांना येण्याचं कारण एवढं असतं की त्यांचा नेस्टिंग पिरियड जसजसा जवळ येत जाईल तेवढ्या प्रमाणात त्यांना जास्त पिंक कलर येत जातो. पण या ठिकाणी उजनीवरती जास्त काळ फ्लेमिंगो राहिलेले आहेत, ह्याचं कारण एवढंच आहे की गुजरातमध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्याकारणाने त्यांना नेस्टिंगसाठी पोषक वातावरण सध्या तयार झालेलं नाही. ज्यावेळेस गुजरातमध्ये नेस्टिंगसाठी त्यांना पोषक वातावरण तयार होईल त्यावेळेस हेच फ्लेमिंगो गुलाबी कलरमध्ये येथून परत गुजरातकडे रवाना होतील आणि त्या ठिकाणी